लोपर नोबिता हगला रे हा कच करू लेफ्टनी मारला त्याला अरे माझा नेट चाललं काही का मी पण हगलो लेफ्टनी मारलाय तर अरे दोन्ही साईडनी चाललाय तंबाखू वळताय दोघं उजवीकडे डावीकडे वरतीचा या दोघांना रट्टो भा तुला माहिती शपथे हा राहुल मॉड्स व्हायटी याच्या नावाच्या मागे व्हायटी होतं आणि गवतात लपून खेळतोय हा किती लोफर असेल अरे व्हायटी म्हणजे पास आहे सन्मानाचा इज्जतीचा आणि इज्जत काढली काय डबल गेम चाललाय रे त्यांचा प्लॅन केला त्यांना यार सुजन भाऊ वॉलच्या पाठी येतो समोरचा घर अरे यार यार डिस्कॉर्ड वाल्यांनी नऊ नाही रे वाचवायला त्याला लोकल खलास रांगोळी एकच आहे बघा श्रम भाऊ इथे याच्या पाठी कुठे हा ठीक आहे मी या साईडने येतो आता तो एकटा राहिला आता त्याचा गेला मला दाखव रे कुठे या बॉलच्या पाठी ह्या घराच्या बॉल अरे थांबा आपण तिघे तो एकटा आरामात घ्या तो चेतन तगडी तोडली फुल कमी येतो मला फक्त त्यांनी बघितलं का डायरेक्ट चेतन स्वर्गात पाठवतो विषय घेतलेला इच्छा गावा त्यांच्या पंढरपूर मला एखाद रेडबुल किंवा मी देऊ माझ्याकडे आहे खोकल्याचं औषध किंवा रेडबुल द्या खोकल्याचं औषध पण रेडबुल पण आहे थोडस 7000 लोक बघतात भावना लाईक करा 10000 टार्गेट आहे लाईकचं फटाफट लाईक करा शिवान एक खोकल्याचं कसला प्रो रश गेम करायचा तर टाइमपास चालू आहे ऋतिक बाबा ऐक बॅकला जा ठीक आहे यूट्यूबवरती MORTAL एंटर ठीक आहे आणि तिकडे मॉर्टलची स्ट्रीम तुला दिसेल भाऊ त्या स्ट्रीमवर जा आणि प्लीज भाऊ तिकडे सबस्क्राईब कर आणि त्याला बघ तुला प्रो गेम प्ले दिसेल इकडे भाऊ कॉमेडी चालते इकडे हसा चकटपू चाललंय इकडे प्रो गेम प्लेमध्ये कोणाला इंटरेस्ट नाही आहे भाऊ मस्करीने करते सिरियस लेवलला सांगतो तुला आणि इथे आहे ना आणि अंदाज पंची चिकन डिनर बघायचा अंदाज पंची चिकन डिनर येतो कधी कधी खेळतो प्रो गेम प्ले कधी कधी देऊ तुला प्रो गेम प्ले कंटिन्यू नाही आम्हाला इंटरेस्ट नाही गेम प्ले मध्ये बनो आज मीटअप झाला एक नंबर वाटलं मस्कर नाही करत एक वेगळा एक्सपिरियन्स होता लोक म्हणजे आपल्याला किती प्रेम मिळतंय लोकांकडून हे दिसतं आणि खरंच यार खूप मोठी गोष्ट आहे भावांनो खरंच खूप धन्यवाद एक मिनिट थांब श्रीमान तुमच्या आईचा गो दोघांना नॉकआउट केले चेतन तू काय करतोय अरे तुला इंस्टाग्रामचे मेसेज काय येतात ह्या टायमाला यार तुझी फालतुगिरी बंद कर इंस्टाग्राम डिलीट करील मी तुझ्या हातात ना घेऊन आईची शपथ मला अरे मी दोघांना नॉकआउट केलं आता पळायचा चान्स होता चेतन थांब हलू नको आता मी नाही तुझ्या नादी लागणार मी चाललो शिमभाऊ त्यांचं थर्ड पार्टी झालं त्यांचं थर्ड पार्टी ना आपलं पण थर्ड पार्टी तर झालंय पण मी लपतोय बा मी डोंगरांच्या मध्ये दोन्ही डोंगरांच्या मध्ये आयुष्यभर या धुरांनी वाचवलो बा मस्कर नाही करत मी तू चेतन पळवले ना रेंडे बोल उठा भाई मुरबाडला एक कधी खूप फॅन फॉलोइंग आहे तुझी लेजंड गेमिंग नक्की भाऊ नक्की थँक्यू 40 रुपये भाऊ चेतन तिकडे माणसं माणसं आहे आकाश करून प्रसाद देते तुझ्या पुल्यावरती हेल्थ किट घे तू आज मेकअप केलास कुठला सांगितलं अरे एक मिनिट प्रभात शंभर स्नायपिंग करते तिकडे नका जाऊ तिथेच येते तिथे तोच बघतोय कुठे येतो माझ्याकडे 60 गोळ्या आहेत शपथ रट्टवला मला मला काहीच ना कळलं तू काहीच नाही कळलं होतं मला मंदार पाटील थँक्यू 20 आई शपथ प्रॉब्लेम झाला जा आता निघूया हा चालेल धुरत नाही तो इकडे चेतन भाऊ इकडे जायचं 28 सेकंद आहे हिला पाठवून ती प्लेअर मारते सगळ्यांनी लाईक करा फटाफट अरे एकटाच मारतोय त्याच्या आईची कटकट त्याच्या आईच्या गावात डुक्कर राहतो अरे 2 मिनिटात 8K लाईक होतील बघा कोण मारतो
हा चल जाऊ ना येतन मी अमोल वाचतो ठीक आहे चिरण भाई तू प्लेअर आला आवाज आला मागून मी अमोल वाचतोय येतन सांभाळून काय विषय नाही वाचू आपण समोर समोर अमोल समोर 265 ला लगेच आज घुस आज घुस आज घुस आज घुस आज घुस आज घुस चो पाटून पण प्लेअर आला मला नाही आला नाही आला कोण नाही आला तू आता पाटून प्लेअर आला पाटून ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे त्याला का मारतोय तू ज्या इच्छी तंगडी तोडली भिकारी साला तो तुला मारा होता बघितला का मला मारत होता तो अजून एक अजून एक थांब चेतन अरे मारा मारे चेतन कपन अरे चेतन घेतलेले यांना रे घेतलेले आईच्या गावात मागून मारणार आहे आणि तुम्हाला दिसला नाही मागचा लुक खास आला 8300 लोक बघतात लाईक करा सगळ्यांनी यार इज्जत द्या इज्जतला महत्व आहे आईला चांगलं केलं रे नडवतो रे फुला पण अरे अमोल लुकच नॉक झाला रे नाही ना अमोल नॉक झाला पण भावा त्यांनी बघितलं का त्यांनी आपल्याला नाही मारले तो अमोल खरं सेव करता याला पहिला खपकवाचा याला पहिला खपकवाचा आईची कटकट झाले कशी जळक्या वृत्तीची लोक असतात भावांना म्हणजे बघा ना त्याला कन्फर्म आलेलं की हा इथे दोन माणसं दिसत आहेत हे आपल्याला कचकवतील तर मला असं वाटतं की ह्याला पहिला खपकू म्हणजे यांचा सपोर्ट घालो सपोर्ट घालू भाई जिंकलो असतो ही मॅच जिंकलो असतो आपण कारण ना चेतन तू त्याला मागच्याला मारायला पाहिजे होता अशा वेळी जर तो मला वाटलं तो एकटाच काय फालसगिरी मस्त मजा आलेली रे रट्ट्या रट्टी झालेली शी आईच्या गावात पंढरपूर माझं थोडं अपंगत्व मध्ये येत रे ना ते नाही घेतलं असते गाळ्यात बरोबर कुत्र्याकडे हेल्मेट नव्हता थँक्यू सो मच नाही पण अरे आईची तंगडी अरे हा कुठून आला कुठे तो तो आहे कुठे तो झोपला तिकडे कुठे आता टेकडीवर आईची कोणती टेकडी हा हा हीच हीच इथे झोपलाय तू इकडे झोपलाय कट्टो तुझ्या आईला केला नमस्कार लुक खा प्लेअर हा नाही श्रीमंत भाऊ श्रीमंत भाऊ हा नाही श्रीमंत भाऊ हा नाही त्याचा नाव वेगळा होता हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मी बघतो सर्वे झालाय सर्वे अच्छा आईची तंगडी ए माई कॉलवर कर माई कॉलवर कर लोफर साला माई कॉलवर कर माई कॉलवर कर तुझे तुझ्या आईला केला नमस्कार 5 वेळा सकाळच्या 6 वाजता लोफर साला माझ्या भावंडाला खपवलं श्रीमान बोला मारलं उगाच श्रीमान झोपलेला लोफर साला विजय हे विजय तू लोफर आहे तू लुक्का आहे आणि तू सडियल आहे सडियल तू सडियल भाऊ तुला शाप लागतील सगळ्यांचे लक्षात ठेव पण आम्ही मेलो नाही त्यामुळे तुला शाप नाही लागणार श्रीमान मी तरी बोलतोय माझं तरी माझ्याकडून तरी नवीन रोल आहे ज्याचं नाव आहे तोच खेळणार नाही ज्याचं क्लॅन आय वरून सुरू होतो तोच आपल्या रोल खेळणार हो बेस्ट आहे बेस्ट आहे पण मी कधी कधी असं रॅन्डम लोकांना घेतो भावा ती एक स्ट्रॅटेजी असते ना त्या स्ट्रीम ते तू करू शकतो पण असं प्रोफेशनल स्ट्रीम करायची असेल तर आय एम चेच प्लेअर चारी पाहिजे प्रोफेशनल स्ट्रीम चाललंय म्हणजे म्हणजे पहिला गेम सोडा जो मगाशी म्हणजे याच्या आधीचा एक गेम सांग होता ही प्रोफेशनल स्ट्रीम चालली अरे लेंडका अरके मारतोय म्हणजे लेंडू कसं वाहून जातं पूर आल्यावर चेतन चेतन तू माईक तोंडात ठेव आणि अख्खा घुसो घशात अख्खा खोलीवर घुसो भाऊ छातीर उद्या पण मायकाला पोहोचव आणि मग बोलव भाऊ कारण अजिबात कळत नाही तू काय बोलतोय तिकडे सगळे जण गेले त्या साईडला जेवणाचं हे दिले वाटत बरं झालं आपण इकडे आलो मग मी कोणतो मला आम्हाला हे भेटली जर संपला विषय विषय संपला ना चेतन अख्खा अख्खा एरिया आपण क्लिअर करतोय आता 100% सुमन क्लिअर गेले याला मार सुमन झोपून मार माझ्यावर एक स्मोक टाका त्याला मार अरे यार अरे पण हा कोण आहे लोफर मी मार करतो तिथे अरे तेच आहेत का ते आपल्याला भेटायला आलेले मला तर तेच वाटतायत ते नाही भोसले नाव ना आलं पण सिरियस गेम प्ले नको रे भाऊ अरे विकी शिंदे आहे तिच्या आला सिरियस गेम श्रीमान धावते श्रीमान धावते ब्रो वाकडे तिकडे जा वाकडे तिकडे जा हेलकेट टाकतो वा डायरेक्ट धावत सुटा उलटा चेत्या नाही नाही पहिले मी झोपणार आहे आणि त्यांची वाट बघतो आपल्याला मग आता डायरेक्ट खतरनाक गेम प्ले दाखवायला लागेल पर्याय नाही आपल्याकडे हेल्थकिट टाक हेल्थकिट टाक आईच्या गावात चेतन तुला हेल्थकिट ना तुझ्याकडे गरीब साला हे गे शी मी पण भिकारी तू पण भिकारी कुठे जाऊ आता कुठे तोंड काळ करू मला टेन्शन आलंय अरे यार मारला मला चेतन
शी काय फालतू गिरी रे. अरे लोफर आहेत का रे तुम्ही लुख्यांनो. प्रभात आई थँक यू फॉर 40. बाय चेतन भाऊ मरू नको. मी मेलो तरी चालेल, तू मरू नको भाऊ. शी यार मी चांगला खेळतो रे यार, मागून मारलं मला अक्षरशः लोफर सारखं. मला अर्थ नाही याला. माझा डाऊट आहे चेतन ही तीच पोर आहेत भाऊ. तुला काय वाटतं चेतन? ती पण असू शकतं पण डाऊट आहे तीच पोर आहेत. त्यांना माहिती नाही त्यांनी आपल्याला ठार केलं. अजिबात आवडले. एक जण वेअर हाऊस मध्ये आला बसू. मला मूड ऑफ झाला शी. मी मरतो नाही म्हणजे मी मेलोच आहे ऑलरेडी. अजून किती वेळ मरेल? तुझ्यासाठी इन्व्हिटेशन पाठवू गोल्डन पत्रावाली कार मध्ये येशील इकडे असंच वाटत आहे. व्हॉट्सअप पण नो रिप्लाय. मोठी माणसं झालेत. अरे प्रभात आहे असं काय नाही हो. 100 रुपयाची धन्यवाद बाय द वे. पण असं काय नाही आहे, येईन मी लवकरच तुम्हाला भेटायला. काय विषय खोल. 7000 लोक मला बघताय. या 7000 लोकांच्या सगळ्यांच्या कपड्यांची शपथ मी येणार. एक मिनिट काय रे भोसले भाऊ, तुला शाउट आउट दिला. मी तुम्हाला बघतोय, तू माझे कपडे घातलेत, तू पहिले मला नॉक केलं आणि आता श्रीमानला दुसऱ्यांनी नॉक केलं. अशी गद्दारी तुला आवडते का रे करायला? अरे पण तू कुठून बोलतोय चेतन? हे बघ वेअर हाऊसच्या समोर पाहत तू. अरे पण तुला आवडत नावात कसं काय जाईल चेतन? अरे तू लांब आहे त्याच्यामध ना चेतन. मी मरू का तुझ्या नावानी? अरे झोप ना चेतन. तू मारत का नाही त्यांना? नाही ते जवळ दोघ तर नाही, त्याला मारलं तर दुसरा मारत. मी त्यांना गाळ्यात घेतोय का? हा मी मारला ना. कोण चुकीचं केले? चुकीचं केलं. विकास गोल्हार थँक्यू फॉर 40 रुपये. विकास भाऊ जाम भारी वाटला आज. एक मोठा शॉर्ट आउट. अरे विकास भाऊ शॉर्ट आउट टू, शॉर्ट आउट टू बॉनो. मीटअपला आई शपथ इतकं भारी वाटलं म्हणजे तुम्ही मीटअपला जेवढी लोक होती ती माझ्याकडे जेव्हा बघत होती ना आणि ते तुमच्या चेहऱ्यामध्ये माझ्यासाठी दिसणारं प्रेम आणि ते सगळ्या गोष्टी यार आई शपथ इज्जत आहे त्या गोष्टीला. आई शपथ चेतन घे त्याच्या आईला. खपा खपा कुत्र्या हरका मार त्या कुत्र्याला. तो उतरला, त्याला घे, त्याला घे, उतरला. मार मार. नको नको सोडू, नको सोडू चेतन. आता आता का ते आता का निर्दोष असल्यासारखे उड्या मारतात. अरे उभा राहून मार ना चेतन. काय फालतूगिरी चालली तुझी? झाडाच्या मागे जा, झाडाच्या मागे जा. आई ए ए ए चेतन. अरे अरे गेम झाला भावा. ही ती पोर नाहीयेत. अरे ही वेगळी पोर होती. आणि आई शपथ ते आई नाही ना भोसले भाऊंची चुकी नव्हती भाऊ. ही वेगळी पोर होती भाऊ. ही वेगळी पोर होती. अरे मग ही वेगळी डुओ होती आणि ती वेगळी डुओ होती. ही लेफ्ट वाली होती, राईट वाली होती. आपला गेम झाला, आपला गेम झाला भाऊ, आपला गेम. परत मला मेसेज आला चेतन आज स्ट्रीम आहे का? कोमात गेलेत वाटते पोर. काय एकच प्रश्न. 7600 लाईक झालेले आहेत भाऊंनो. 2500 लाईक राहिले. फटाफट लाईक करा सगळ्यांनी. ऍक्च्युली तशा रिप्लाय मी व्हॉइस पाठवतो ना त्याला. अरे तू काय कोमात आहे का? इकडे स्ट्रीम चालू होऊन 1 तास 46 मिनिट आले, झोपेत नऊ, डोळे पूछ ब्रश कर आणि बघ स्ट्रीम चालू आहे की नाही माझ्या लेकरा. अरे आपल्या कोणी मी तो ओळखत पण नाही रे, तरी मी कोणाची कसाही बोलतो. इज्जतच नाही समाजात. काय हायपर हायपरची गर्लफ्रेंड होती का? 100% गर्लफ्रेंड. खरे खरे चित्त कपल लोक जाम ती बसली होती आणि ती घाबरली. तिचा बॉयफ्रेंड जसा मेला ना ती बोलते अरे तू काय मेला लोफर. मग तो बोला अगं त्याच्या माणसाला मी मारलं तर तू मला खपवणारच ना 100%. त्यांनी घेतला बदला एका क्षणात. ती तो बोलला असेल अभि तुझे दिखता नाही की ओ मार आहे तेरे पास क्या कू कैसे अभी मैं नहीं हूं मुझे नहीं आएगा इतना. नाही खरे 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 असंच असतंय. तो बोलला असेल. मग तो बोलला असेल आज आज माझा मूड चांगला खेळायचा म्हणून माझा गेम प्ले. आणि आज थोडस आज मॉडिफिकेशन केलं ना थोडे हातामध्ये, त्यामुळे जरा चांगला गेम प्ले दिसायला मिळतो. टक्क्याचा वडा पण पोटात आहे ना. टक्क्याचा वडा अजून पोटात आहे. अरे घरी जेवलो नाही चेतन, पोटात जेवणच नाही. आईला आज गुरुवार आपलं चतुर्थी निमित्त आईने जेवण बिवण बनवलं पद्धतशीर. मी पण एक चपाती भेंड्याची भाजीच खाल्ली. मी भात वगैरे काहीच घेतलं नाही, डाळ भात. पण श्रीमंत मोमोज खायची इच्छा होती.
नाही माझी अशी इच्छा नव्हती, भूक लागली नाही मला, पण भावा आपल्याला जे भेटायला ते सगळे उपाशी होते, मग माझी इच्छा मिळली, जेव्हाची इच्छाच मिळली माझी, पण जसे आपण निघालो ना तिकडून माझी परत इच्छा लागली. समोर माणूस, समोर माणूस. नाही नाही, ती गाडी आहे. नाही नाही, आपली पोरं उपाशी होते आणि त्यांच्या समोर काय जेवणार. मला पण नव्हतं, मी बोललो मी पण उपाशी राहतो. नाही पण नंतर भावा ते पण दाबून जेवले असतील 100% तुला, आणि आपण पण दाबून जेवलो. ते म्हणत भराला लवकर गेला मम्मी. हे पण श्रीमान खरं सांग, सगळी पोरं घामाने भिजलेली. हो अरे, सगळी पोरं घामाने भिजलेली भावांनो, आणि घामाने भिजून अशी बघ होती माझा चेहरा असं. मग त्यांना असं वाटत होतं की मी म्हणजे त्यांना कोण दिसलंय समोर, कोण दिसलं आणि कोण नाही असंच फील करत होते. भारी वाटलं, मस्करी नाही, इज्जत आहे. पाहुनो थँक्यू, तुम्ही जे फील करवताना तसं कधी फील नव्हतं झालं, आणि वाटलं पण नव्हतं लाईफमध्ये की असं कधी असे दिवस बघायला मिळतील.